निषेध असो खोटे आरोप करणाऱ्या मृत्यूचा निषेध असो अवैध धंदे करणाऱ्या खोटारड्या लोकांचा निषेध असो बोधवड निवडणुकीच्या दरम्यान हा जो प्रकार घडला जो दोन दिवसापासून गाजत आहे या संदर्भात आम्ही इथं सर्व समस्त शिवसैनिक व समस्त पदाधिकारी इथं आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे। आता विषय असा आहे की बोधवड निवडणुकीच्या दरम्यान आम्हा संपूर्ण जितके पदाधिकारी त्यांनी आदेश होता की बोधवडच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जा सहभाग तुमचा नोंदवा आणि तिथं जाऊन ते कार्य चालू होतं पण यांनी त्याला असं स्वरूप दिला की तिथं आपल्या केवळकडताईंना धक्कामुक्की झाली इकडे भाऊ हे म्हणतात आपले भैया पाटील मला धक्कामुक्की झाली। आमचं जाहीर आव्हान आहे सी सी टी व्ही फुटेज तुम्ही पहा आणि सांगा आम्ही बाळ्या साहेबांचे शिवसैनिक आहोत लेकी बाळी आम्हाला आहेत आम्ही ताईंचा आदर करतो आणि भैया साहेबांचाही नितांत आम्ही आदर करतो असे प्रकार आमच्याकडून होणार नाही आणि आम्ही करतसुद्धा नाही शिवसेनेत या अशी विकृती शिवसेनेत नाही परंतु तरी पण हे जर घाणे प्रकार चालू आहे तर आम्ही निषेध तर नोंदवू म्हणजे नोंदवूच बस। झालेल्या बोधवड नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपल्याच आम्ही सगळे जिल्हा पदाधिकारी असल्यामुळे आमच्या जबाबदारीचा कार्यभाग साध्य करण्यासाठी मान्य जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने त्या ठिकाणी होतो। मतदान केंद्रावर संबंधित जर का प्रत्यक्ष विषय माहिती करून घ्यायचा म्हटला तर राष्ट्रवादीचे उमेदवार शेख जफर आणि त्यांचे सहकारी हेच मुळात शिवसेना पदाधिकाऱ्यांवर धावून आले कर्तव्यामध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आणि पैसे वाटपाचे खोटे आरोप त्यांनी केले। नंतर तिथे रोहिणी खडसे आल्या खडसेंचा वाद तोही वाद पोलिसांच्या मध्यस्थीने संपुष्टात आल्यानंतर परत रवींद्र भैया पाटील त्यांना सोबत घेऊन आले आणि सर्वात आधी त्यांनी हे सांगितलं की हे इदलाबादच्या या सगळ्या लोकांना बाहेर काढा आणि त्याच्यावरून हा वाद उफाळला। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनंही प्रत्युत्तर देण्यात आलं पण त्याच्या हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गुंड असं उद्देशून ते बोलले आणि हे बाहेरचे गुंड आहे मुक्ताईनगरचे असल्यामुळे यांना इथून बाहेर काढा असं ते बोलले पण मुळामध्ये धक्काबुक्की हा प्रकार कोणाचाच कोणाशी झाला नाही ते एकमेकांवर परस्परांवर सांगता रवींद्र भैया म्हणतात रोहिणीताईंना धक्काबुक्की झाली किंवा रवींद्र भैया सांगतायत रोहिणीताईंना धक्काबुक्की झाली। आमचा काही पुरुषार्थ एवढा मेला नाही आहे की आम्ही महिलांना धक्काबुक्की करू आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या विचारसरणीला अनुसरून काम करणारे शिवसैनिक आहे तिथे नेमका मुळात असा कोणताही प्रकार झाला नाही। विषय दोन काल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवाच रवींद्र भैयांनी निवेदन दिलं अवैध धंदे वगैरे तर आमचीही तीच मागणी आहे की त्या सगळ्या अवैध धंद्याची चौकशी झाली पाहिजे की मुक्ताईनगरमध्ये अवैध धंदा कोण करतो सगळे लँड माफिया जमीन माफिया खनन माफिया रेती माफिया सट्टे पत्ते सगळे प्रत्येक धंदे यांचे आणि हे चोराच्या उलट्या बोमा अशा म्हणतात सेम पॅटर्न वरणगावमध्ये आणि या चोराच्या उलट्या बोमा याला अशा म्हणता येतील। दुसरी गोष्ट जातीजातीमध्ये ते निर्माण केला किंवा मराठा समाजाच्या नेत्याचा अपमान झाला वगैरे वगैरे चंदू गोंडकुंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला एकदम साफसुखीच आहे। एखाद्या माणसाचा एखादा वाद हा समाजाचा वाद कधीच होऊ शकत नाही आणि किती समाज कोणता कोणासोबत आहे हे चंदू भाऊंनी स्वतःच्या विजयासोबतच सिद्ध केलेलं आहे की समाज कोणाच्या सोबत आहे।